नमस्कार मंडळी, रामनवमी 2 दिवसावर आलेली आहे आणि आज आपण रामनवमी स्पेशल प्रसादासाठी सुंटोडा पाहणार आहोत। तर सुरुवातीला पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता अर्धी वाटी खारी घेतलेली आहे। असं खारकीचे तुकडे करून घ्यायचे आणि आता खारीक आपल्याला मीडियम गॅसवर छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे। तुम्ही तूप नाही टाकलं तरी चालेल, कोरडीही भाजून घेऊ शकता, पण तूप टाकल्यामुळे काय होतं, सुंटोडा आपला छान असा सॉफ्ट तयार होतो आणि सुगंधही खूप छान येतो। आणि खारकीमध्ये जास्त असा ओलावा असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला खारीक भाजून घ्यायची आहे। तर हे पहा, 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि बारीक गॅसवर आपण खारीक छान भाजून घेतलेली आहे आणि थोडासा असा कलर चेंज होतो। तर हे पहा, आणि आता वरून आपल्याला 8 ते 10 बदाम आणि 5 ते 6 काजू घेतलेले आहेत, ते आपण टाकून छान असे भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला खारकीबरोबर काजू आणि बदाम टाकायचे नाहीतर जास्त भाजले जातात आणि चव पूर्ण बदलली जाते। तर हे पहा, 2 मिनटं छान असं आपण काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। आणि याच पॅनमध्ये आता 1 वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, तर आता हे खोबरंही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर खोबरं लगेचच असं करपलं जातं। थोडासा हलकासा कलर चेंज करायचा आहे आपल्याला। हे पहा, या पद्धतीने थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे। आणि आता याच पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा खसखस टाकून घ्यायची आहे। तुम्ही खोबरं काढून फक्त खसखसही भाजू शकता, पण खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी ते खोबऱ्याबरोबरच असं भाजून घेत आहे। तर हे पहा, गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला आणि 1 मिनिटभर आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे पॅनमध्ये। जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे लगेचच भाजली जाते। आणि आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात खोबरंसुद्धा। हे पहा, आणि थंड होण्यासाठी आता साहित्य ठेवून द्यायचं आहे। अर्धा तास आपण थंड करून घेऊयात। थोडीशी अशी तूप टाकल्यामुळे खसखस अशी पॅनला चिटकली जाते, तुम्ही अशी खसखस कोरडीही भाजून घेऊ शकता। तर हे पहा, सर्व साहित्य आपलं छान असं थंड झालेलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरं बारीक करून घेऊयात, खोबरं आणि खसखस। तुम्हाला जर असं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं नसेल तर काय करायचं, खोबरं थोडंसं असं थंड करायचं आणि हाताने चुरून घ्यायचं। फक्त खोबरं भाजत असताना खोबरं असं वेगळं भाजायचं आणि खसखस वेगळी भाजून घ्यायची आहे। तर आता मिक्सरमध्ये आपण छान असं खोबरं फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, बारीक वाटून घेतलेलं आहे, काढून घेऊयात आपण। आणि तूप टाकल्यामुळे आपलं असं सुंटोडा छान असा सॉफ्ट तयार होतो या पद्धतीने। आणि कलर तुम्ही पाहू शकता, छान असं खमंग भाजून घेतल्यामुळे लालसर असा कलर आलेला आहे। आणि आता काजू बदाम आणि खारीकही आपण याच पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे, काढून घेऊयात। आणि आता इथे साखर तुम्हाला किती गोड आवडत आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। तरी ते मी अर्धी वाटी साखर आणि 3 वेलदोडे घेतलेले आहेत। तुमच्याजवळ जर खडी साखर असेल तर खूपच छान। आणि आता आपल्याला साखर बारीक करून घ्यायची आहे, तर आता काढून घेऊयात आपण आणि छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। सुरुवातीला हाताने करून घेऊयात आपण। हे पहा, या पद्धतीने। आणि सुंठोडा म्हणलं की आता यामध्ये थोडीशी सुंठ पावडर तर आलीच, तर इथे मी 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे। तर ही मी घरी बनवलेली आहे, तुमच्याजवळ जर सुंठ असेल तर तुम्ही ते बारीक करूनही टाकू शकता। आणि आता आपल्याला छान असं एकजीव होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा असं फिरून घ्यायचं आहे सुंठोडा, काढून घेऊयात आपण। आणि तुम्ही पाहू शकता किती असा कलर चेंज झालेला आहे आणि साखर छान अशी एकजीव झालेली आहे। तर आता आपण सुंठोडा काढून घेऊयात। तर सुरुवातीला असं फिरून घेतल्यामुळे थोडासा असा नरम आहे, त्यामुळे असं जास्त सॉफ्ट दिसत आहे। थंड झाल्यानंतर छान असा सुंठोडा मोकळा होतो। तर हे पहा, कलर पाहू शकता तुम्ही, जेवढ्या वेळा आपण छान असा खमंग भाजेल तेवढा आपला सुंठोडा खायला जास्त चविष्ट लागतो। वरून अशा थोड्याशा मनुका ठेवायच्या आहेत, त्यामुळे सुंठोडा दिसायलाही खूप छान दिसतो। आणि रामाचा प्रसाद म्हटलं की तुळशीचं पान तर आलंच, तर वरून असं एखादं तुळशीचं पान ठेवून द्यायचं आहे। तर तयार आहे आपला रामनवमी स्पेशल सुंठोडा। तर मी बनवलेली याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आणि कमेंट करायला विसरू नका। आणि या रामनवमीला या पद्धतीने सुंठोडा तुम्ही नक्की बनवून पहा। भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।